संतोष अबगुल प्रतिष्ठान यांनी रक्तदानाची आयोजन केलेले आहे। तर आपण संतोष अबगुल यांनाच विचारूया की या ठिकाणी आज नालासोपारा या ठिकाणी रक्तदानाचे आयोजन केलेले आहे, त्या संदर्भात आपण काय सांगाल? मला प्रथमतः या ठिकाणी आपल्या न्यूज चॅनलच्या वतीने, माय कोकण न्यूज चॅनलच्या वतीने मी सर्व रक्तदात्यांचा आभार मानतो। त्याचप्रमाणे प्रथमतः माय कोकण ह्या न्यूज चॅनलने आजचा जो कार्यक्रम अटेंड केला आणि आम्हाला आमच्या या प्रतिष्ठानचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे जे सहकार्य केलं त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो। मला सांगायला आनंद होईल की हे नालासोपाऱ्यातलं आमचं 6वं रक्तदान शिबिर आहे। आम्ही जिवंत स्वप्न पाहणारे प्रतिष्ठानचे सदस्य आहोत आणि आतापर्यंत 14 लाख रुपयाचं रक्त आम्ही मुंबईसारख्या नगरीमध्ये रुग्णांना मोफत दिलं। दिवसाला मिनिमम 10 रक्ताच्या बॅगा, कोणाचापण फोन येऊ दे, तो ओळखीचा असू दे, पालखीचा असू दे, रात्री अपरात्री कधी पण फोन करू द्या, आम्ही मदत करतो। त्याचं हे जिवंत स्वप्न, जिवंत जे उदाहरण आहे ज्यांनी आम्ही लोकांची काय सेवा करतो हे दिसलं। आज माझ्यासोबत या ठिकाणी स्वराज्य प्रतिष्ठान उमरवले आमच्या मंडणगडची पूर्ण टीम आहे। त्या मागचं कारण असं आहे की दापोली आणि मंडणगड हे 2 तालुके संलग्न आहेत। गेल्या इतिहासात म्हणजे आमच्या दोन्ही तालुक्यांच्या इतिहासात त्या ठिकाणी ब्लड बँक हा विषयच नव्हता। जेव्हा रक्त आणायला जायचा लागायचं तेव्हा 2-2 तासाचा प्रवास करून 3-3 हजार रुपये खर्च करून लोकांना त्या ठिकाणी जावं लागत होते। ही दूरदृष्टी प्रतिष्ठानने लक्षात आल्यानंतर, मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही तर करतोय पण गावच्या लोकांच्या व्यथा समजून कोण घेणार? मग एप्रिल 2022 रोजी आम्ही दापोलीमध्ये मंडणगड आणि दापोलीवासियांसाठी पहिलं खाजगी ब्लड स्टोरेज सेंटर उभं केलं। आता आपण म्हणत असाल खाजगी म्हणजे महागडं असेल, पण गव्हर्नमेंटमध्ये 800 रुपये 700 रुपये मिनिमम घेतात, पण आमच्या खाजगी ब्लड स्टोरेज सेंटरला 300 रुपयात लागेल ती बॅग आम्ही त्या ठिकाणी देतोय। अशा पद्धतीचं काम हे संतोष अबगुल प्रतिष्ठानचं चालू असल्यामुळं आज आपण माहोल बघितलात। आम्ही वर्षाचे 365 दिवस, दिवसाचे 24 तास माझ्या सर्व सहकाऱ्यांमुळं आम्ही हे काम करतोय। संतोष अबगुल फक्त नाव आहे, परंतु माझ्यापेक्षा जास्त टीमवर्क ही माझी टीम करते। आज कोण झाडू काढायला लागत नव्हता, कचरा उचलायला लागत नव्हता, कुठलं काम करायला लागत नाही, हे टीमवर्क माझ्या सोबत असल्यामुळे हे होऊ शकलं। आज आतापर्यंत जवळपास 800 रक्तदात्यांनी इथे रक्तदान केलं आहे। आम्ही आज आतापर्यंत आमचा रेकॉर्ड आहे, आम्ही जेव्हा जेव्हा रक्तदान शिबिरला उतरतो एक टार्गेट घेतो। आज आम्ही 1000चा टार्गेट केला आहे आणि मला 100% विश्वास आहे आज आम्ही 1000चा टार्गेट ह्या ठिकाणी पूर्ण करणार। 1000 रक्तदाते इथे या ठिकाणी येणार, हे प्रतिष्ठानवरचं लोकांचं प्रेम आहे आणि मी ह्याबाबत रक्तदात्यांचं, हितचिंतकांचं जे आभार मानेन तेवढं कमी आहे। रक्तदान शिबिरा व्यतिरिक्त आम्ही KM वाडिया टाटा या हॉस्पिटलमध्ये मोफत टिफिन सेवा देतो। आम्ही लॉकडाऊनमध्ये 1000 रुपयापेक्षा जास्त किट वाटलेत, रुग्णांना ॲडमिट करण्याचं काम करतो, मग रुग्णांना उपचारासाठी निधी जमा करायचं काम करतो, अशी विविध कामं ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालेली आहेत आणि ह्यापुढेही हे कार्य विरहित राहील। मला ह्या माध्यमातून जे जे माझे आता जे बांधव आजचा हा व्हिडिओ पाहतील त्यांना माझी विनंती राहील की तुम्ही आयुष्यात जर तुमचं वय 18 पेक्षा जास्त असेल, वजन 50 पेक्षा कमी असेल, तर तुम्ही रक्तदान करायला हवं। तुमच्या एक रक्ताची बॉटल ही 3 रुग्णांचं प्राण वाचवतेच। आज फक्त आणि फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपण जनजागृती करून लोकांना, आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लडचं शॉर्टेज आहे आणि ते शॉर्टेज कमी करण्यासाठी आपण हे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करत आहोत। आणि हे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजन करण्यामागं आम्ही कुणाला ब्लड विकत देत नाही, जे ब्लड डोनर त्यांचे नातेवाईक आणि रत्नागिरी जिल्ह्यामधला कोणत्याही व्यक्ती जर ब्लड डोन करत असेल त्याचं नातेवाईक, त्यांना फ्री ऑफ कॉस्ट एकही पैसा न घेता आम्ही त्यांना ब्लड लागेल तेवढ्या बॉटल उपलब्ध करून देत आहोत। आणि त्याचे नातेवाईक म्हणा, त्यांच्या परिचयाचे कोणी म्हणा, नुसतं ब्लड डोनर करतो तो ब्लड डोनर नाही, त्या ब्लड डोनरच्या बरोबर त्याचे नातेवाईक, त्याचं परिवार, त्याचे गाववाले, त्याच्या जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती असतो त्याला ब्लड डोनेचं देण्याचं काम आम्ही 100% करणार आहोत आणि मुंबईमध्ये फ्री ऑफ कॉस्ट एकही पैसा न घेता आम्ही ब्लड देणार आहोत। तसेच दापोली आणि मंडणगडमध्ये, आपण दापोली मंडणगडमध्ये ब्लड घेण्यासाठी किंवा ब्लड देण्यासाठी असं कोणी नव्हतं, आम्हाला दापोलीनी मंडणगडमध्ये लोकांना महाडमध्ये जायला लागायचं रक्त आणण्यासाठी, तर रक्त आणण्यासाठी त्यामुळं गेल्या वर्षी संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही दापोलीला ब्लड स्टोरेज सेंटर तयार केलं आहे। आणि ते ब्लड स्टोरेज सेंटर तयार करत असताना दापोली मंडणगड खेड ह्या जनतेला
आम्ही फ्री ऑफ म्हणजे 300 रुपये क्रॉस मॅचिंग चार्जेस घेतो आहोत आणि त्याच्या पलीकडं फ्री ऑफ कॉस्ट आपण रक्त देत आहोत. रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्याकडून जर दुसऱ्यांसाठी जर माझं रक्तदात असेल तर खूप मलाही चांगलं वाटतं आणि हे संतोष अब्दुल जे प्रतिष्ठान आहे खूप चांगल्या प्रकारचं काम करत आहे. खूप आनंद वाटतंय. तुम्ही रक्तदान करते काय सांगाल? रक्तदान हे मला करायचं होतं मनापासून आणि मी करते. खूप आनंद होतो या रक्तदानाचा. करुणी दान रक्ताचे ऋण फेडू समाजाचे संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या वतीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? खूप छान आहे, करावं, सर्वांनी रक्तदान करावं. आम्हीही करतो आणि आम्हीही करणार. हे रक्तदान केल्यानंतर आपल्याला कसं वाटतं? छान वाटतं, बरं वाटतं की हा रक्तदान करावं. तुमचं मनाचं समाधान वाटतं की हा रक्तदान केल्यासारखं. आज आपण बघतोच की जिकडे तिकडे आज आपल्याला कुठेही जातो आपण, आता आपल्या घरची परिस्थिती किंवा एखाद्या इतर कोणावरही परिस्थिती ओढू शकते जिथे रक्ताची गरज भासते आणि आपल्याला प्रत्येक वेळी पैसे भरून घ्यावं लागतं. तर मग त्यामुळे मला ही संधी म्हणजे कोणातरी गरजूपर्यंत माझं रक्त पोचावं ही माझी इच्छा आणि ही संधी त्यामुळे मला चुकवायची नाही. त्या ठिकाणी उमरोलीचे ग्रामस्थ आहेत त्यांना आपण विचारूया. आज आपण रक्तदान केलेलं आहे काय सांगतो? सर्वप्रथम माय कोकण न्यूज चॅनलचं इथं सहर्ष स्वागत. आज संतोष अब्दुल प्रतिष्ठाननी जे हे रक्तदान 6वं रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे त्यांचं 1000 टार्गेट आहे. तर त्यात आमचा खारीचा वाटा स्वराज्य प्रतिष्ठान उमरोली, आम्ही 14 सदस्य आलो आहे त्यातून 10 सदस्यांनी सक्सेसफुली रक्तदान केलेलं आहे आणि हे कलियुगामधलं जिवंत मानवतेचं उदाहरण आहे संतोष अब्दुल प्रतिष्ठान. तर त्यांचं आम्ही सर्व रक्तदात्यांकडून मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. सर, आमच्या मंडळाचे सदस्यांना जेव्हा कळलं की अशी अशी ब्लड डोनेट होणार आहे त्याप्रमाणे आम्ही असे 25-1 जण आलो आणि ब्लड डोनेट केलं. खूप चांगली प्राऊड फील होते, खूप चांगलं चांगलं वातावरण होतं. आमचं गाव आम्ही रायगड आंबेत, आमचा ग्रुप आहे इकडे विरार वसई नाला सोपारामध्ये. आम्ही पण वेगवेगळे कार्यक्रम उपयोग करतो. सध्या काही असू दे की रक्तदानासारखे किंवा समाजसेवाचे शैक्षणिक ठिकाणी, त्याचप्रमाणे आता बाढ आलेलं आपला पूर आले पूरस्थिती माड तळी आहे त्यासाठी पण आम्ही तिकडे भेट देऊन गेलेलो. भेट दिलं म्हणजे मदत कार्य केलेलं. असे आमच्या पण छोटे छोटे कार्यक्रम असतात आणि याप्रमाणे यांची पण आपले प्रतिष्ठानचे अब्दुल प्रतिष्ठानचे खूप नाव ऐकलं छोटे छोटे कार्यक्रम आणि खूप मोठा नाव झालं आहे. त्याप्रमाणे खूप चांगली गोष्ट आहे, खूप त्यांना सदिच्छा, असंच पुढे जाऊ दे. धन्यवाद. मला खरोखर आनंद वाटतो की मी या प्रतिष्ठानचा एक भाग झालेलो आहे आणि दरवर्षी दरवेळेला जेव्हा जेव्हा प्रतिष्ठानच्या वतीने चांगले उपक्रम चांगले कार्यक्रम राबवले जातात त्या कार्यक्रमाचा मी एक भाग बनलेला असतो आणि मला आनंद होतो. आणि प्रतिष्ठानच्या वतीने जास्तीत जास्त प्रमाणात जे रक्तदान शिबिर राबवलं जातं खरोखरच आज लोकोपयोगी ही गरज आहे की रक्तदानाची जी गरज आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आणि खास करून वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे आज आपले रुग्ण आहेत त्यांना रक्तांची जी कमतरता जाणवते ती कमतरता भरून काढण्यासाठी आज रक्तदात्यांची खरोखर गरज आहे समाजाला आणि ती गरज भरून बघून आज संतोष अब्दुल प्रतिष्ठानच्या वतीने हा जो भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे खरोखर स्तुत्य असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा प्रतिष्ठानला देतो मी. धन्यवाद. अब्दुल प्रतिष्ठान यांच्या वतीने या ठिकाणी जेवणा रक्तदात्यांना जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे. आपण पाहू शकता की कशा पद्धतीने जेवणाची सोय केलेली आहे. आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया की डॉक्टर या ठिकाणी आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आपण काय सांगणार? मी फक्त एकच शब्दात सांगणार, अभूतपूर्व. ह्याला मी अभूतपूर्व म्हणजे मी संतोष भाऊ बरोबर मी गेले 6-7 कॅम्प केले आहे पण एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मी पहिली वेळा बघतो आहे. म्हणजे इट इज अमेझिंग आणि लय आनंद झाला. म्हणजे लोकांमध्ये एवढी जागृती आणायचं पूर्ण श्रेय संतोष अब्दुल टीमला आहे, कळलं? आणि लोक एवढी शिस्तबद्ध रीतीने रक्तदान करतात, लय मोठी गोष्ट आहे, लय आनंदाची गोष्ट आहे. आपला जे समाज आहे त्याच्यासाठी पण लय आनंदाची गोष्ट आहे आणि भरपूर आनंद आहे. संतोष अब्दुल प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. 1161 लोकांनी यामध्ये सहभागी होऊन रक्तदान केलं. गणेश नवगरे, माय कोकण, नालासोपारा, मुंबई.
माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा.